शिक्षण हाच विद्यार्थ्यांच्या भविष्य काळातील उज्ज्वल टप्पा आहे असं प्रतिपादन हरिभाऊ कर्डिले यांनी केलं. तालुक्यातील अनेक शाळांना त्यांनी शालेय साहित्याचं वाटप केलं. हरिभाऊ कर्डिले यांच्या वतीने नगर तालुक्यातील शाळांना शालेय साहित्याचे वाटप. शिक्षण हाच विद्यार्थ्याचा भविष्यकाळातील उज्ज्वल टप्पा असे प्रतिपादन हरिभाऊ कर्डिले यांनी केले. कोरोना संसर्ग विषाणूच्या महाभयंकर संकट काळामध्ये सर्वात जास्त नुकसान शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालंय. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी घडू शकत नाहीत. दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर शाळा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शालेय साहित्याचं वाटप केलंय. परीक्षेच्या काळामध्ये उपयुक्त गोष्ट म्हणजे पॅड आहे. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाला खूप महत्व आहे. शालेय जीवनामध्येच विद्यार्थी घडला जातो. विद्यार्थी हा भविष्य काळात देशाचा चांगला नागरिक म्हणून शिक्षणातून घडला जाईल. शिक्षण हे विद्यार्थ्याला उज्ज्वल भविष्यातला आकार देण्याचा हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. परीक्षेचे दिवस जवळ आले असून प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या स्वरूपाने भेट देण्यात आली असल्याचं प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी केले. नगर तालुक्यातील चास येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करताना बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, खरेदी विक्री संघाचे सभापती सुरेश सुंभे, चासगावचे सरपंच ऍडव्होकेट राजेंद्र गावखरे, उपसरपंच युवराज कारले, भाऊसाहेब काळे, रावसाहेब कारले, शिवाजी कारले, शिवाजी गोंडाळ, मुख्याध्यापक सुनील अकोलकर, रंगनाथ सुंभे, डॉक्टर सुभाष गवळी आदी यावेळी उपस्थित होते. सुरेश सुंभे म्हणाले की विद्यार्थी घडवण्याचा महत्वाचा टप्पा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्येच आहे. कोरोनाच्या काळामुळे शिक्षणाची गोडी कमी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी हरिभाऊ कर्डिले यांनी ग्रामीण भागामध्ये गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप सुरू केलंय. आज विद्यार्थ्यांनी आपल्या नैसर्गिक गुणांकडे पाहून शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करावे. बालवयात विद्यार्थी शिक्षण घेत असताना जिद्द आणि चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपले कर्तव्य सिद्ध करावे असे ते यावेळी म्हणाले. नगर तालुक्यातील सांडवा, मांडवा, उकडगाव, नारायणडोह, दरेवाडी, वाकोडी, बुरुडगाव, अरणगाव, चास या गावातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ सुम्मे यांनी केले आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुनील अकोलकर यांनी मानले. आपल्या बऱ्याच शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे तुम्ही आणि आम्ही जाणतो आहोत. आणि ऑनलाईन सगळं शिक्षण चालू असताना शाळा सुरू झाल्या आणि मुलांना ऑफलाईन परीक्षेला आता सामोरं जावं लागलं. मग यातून गोष्ट छोटी जरी असली पण प्रत्येक मुलांना आपण ग्रामीण भागातल्या मुलांना ते जर एक रायटिंग पॅड जर दिलं तर निश्चितच मुलंही आनंदित होतील, त्यांचा उत्साह वाढेल आणि सर्वांनाच एक फुल्ला फुलाची पातळी भेट देऊन आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता येईल या हेतूने आमदार साहेबांच्या प्रेरणेतून आम्ही जवळजवळ 25 गावामध्ये सर्व मग माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी असतील, प्राथमिक विद्यालयाचे, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी असतील या सर्वांना वाटप करण्याचं काम केलेलं आहे. आणि तुमच्याकडे आम्हाला तसा वेळ झाला कारण आमच्याकडे जे पॅड छापून येते ती वेळेवर आले नाही म्हणून 2 दिवस आम्हाला उशीर लागला. त्याबद्दलही 10वीच्या मुलांची म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो कारण त्यांना आपण त्या वेळेत द्यायला पाहिजे होते परंतु ते आम्हाला देता नाही. त्याचबरोबर सर्व मुलांना मार्गदर्शन करताना सुंदर साहेबांनी सांगितले आणि हाच एक टप्पा जीवनाचा असतो. प्रत्येक
परीक्षेसाठी सर्व मुलांच्या परीक्षा सुरू होणार आहेत म्हणून या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही खास आले आहोत आणि प्रत्येक मुलाचा सांगायच्या तात्पर्यामध्ये तुमच्या साहेबांनी सांगितलंय आणि अशा आपल्याला आज आपल्या सर्वांना जे आमच्या सारखे व्यक्ती असतील राजकीय असतील सामाजिक काम करणारे असतील यांनी खरं तर म्हटलं तर आता ग्रामीण भागातील शाळेवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे तुमच्या इकडे तरी बरं आहे पण माझ्या भागामध्ये आमच्या ग्रामीण भागाच्या दोन तीन शाळा आणि इंग्लिश मीडियमच्या जवळजवळ 10-12 शाळा झाल्या कारण ढवळून म्हणजे आम्हाला कसरत करावी लागती मुलं आपल्या शाळेत मराठी शाळेत कसे शिकते परंतु एक शिक्षकाच्या चांगल्या शिक्षणानं शिक्षक आपल्या मुलांवर करीत असलेल्या संस्कारानं इंग्लिश शाळेचे विद्यार्थी सुद्धा आमच्या मराठी शाळेमध्ये जास्त प्रमाणात यायला लागले तो एक आम्हाला आनंद मिळाला आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या ज्या शाळा आहेत प्रामाणिकपणे आपले शिक्षक सर्वजण काम करीत आहेत याच्यातून हे खरं म्हणलं तर घडतंय आणि मुलांना मी सांगू इच्छितो प्रत्येक मुलांचे गुण हे वेगळेवेगळे असतील प्रत्येकाच्या हातात कला ही वेगळीवेगळी आहे त्या कलेनुसार आपल्या सुप्त असलेले गुण ते त्याच्यानुसार सर्वांनी अभ्यास करावा आणि सर्वांनी यशस्वी होण्याचं काम करावा आणि मी आता जास्त काही बोलणार नाही कारण मला एक ठिकाणी शाळेत रविवारीला जायचे तर मी तुम्हाला तुमच्या भावी जीवनात खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या देऊ शकतो त्यामुळे जीवन हे अतिशय महत्वाचा टप्पा प्रकार आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या असतो आपण शालेय जीवनामध्ये कसा परफॉर्मन्स देतो कशा प्रकारचे लक्ष देतो कशा प्रकारचं अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो यावर खरं तर आपली पुढची आयुष्याची इमारत निश्चितपणानं उभी असते आणि म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थी मित्रांना एक गोष्ट सांगेन की ज्यामध्ये आपली नैसर्गिक गोष्टी आहे जे आपल्याला करावं वाटतं ज्या विषयामध्ये आपणाला नैसर्गिक कला आहे जन्मदा त्यासाठी काहीतरी गुण आपल्यामध्ये आहे तो डेव्हलप करा आणि त्याच्यासाठी खूप कष्ट घ्या मग तो कोणता विषय असेल तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तुम्हाला प्रशासकीय अधिकारी व्हायचं असेल तुम्हाला पोलीस सेवेमध्ये जायचं असेल तुम्हाला शेती करायची असेल व्यापार उद्योग करायचा असेल कोणतीही गोष्ट करा परंतु यामध्ये टॉपचं जर आपण त्यामध्ये निर्भर घेतले प्रयत्न केले तर निश्चितपणानं आपलं नाव त्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही बरेचसे विद्यार्थी केवळ आळसामुळे किंवा इतर गोष्टीच्या मागील आल्यामुळे खरं तर आपल्या करिअरचं नुकसान करून घेत असतात किती चांगल्या प्रकारचा नैसर्गिक गुणातील जन्मजात जर काही असेल आणि त्याच्यावर जर आपण प्रयत्न केले नाही जर आकार देण्याचा प्रयत्न केला नाही त्याच्यासाठी जे कष्ट आहे ते घेतले नाही तर आपण त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणाने मागे आपणाला एक उदाहरण मी सांगू इच्छितो आता आपल्या आताच्या ग्रामपुतळ्या स्वच्छ लताजी यांचं निधन झालं त्यांना आवाजाची निष्ठापर्यंत देण्याची निश्चितपणा नव्हती त्यासाठी त्यांनी एवढे प्रयत्न केले की 12-12 तास समोरा घेऊन त्या रियाज करत असायचा आणि एखादा स्वर जर लागला नाही तर तो स्वर लागेपर्यंत मी पाणी पिणार नाही आणि जेवणारे नाही अशा प्रकारचा निश्चय करून त्यांनी एवढं मोठं नाव आज जागतिक पातळीवर त्यांचं नाव तर गेल्या तरी जोपर्यंत हे जग राहणार आहे तोपर्यंत त्यांचा आवाज निश्चितपणानं जिवंत राहणार आहे सारखा गायक की जो बालगंधर्वांचे त्यांचे शिक्षण झालं आणि एकदा त्यांच्या गुरुला पाहिजे आपला गुरु अभिषेक त्यांना लागेल त्या गुरुने रागाने त्यांना तांब्या भेटून मारला डोकं फुटलं बळबळ रक्त वाहू लागलं परंतु भीमसेन जोशी जागेवर उठले नाही जोपर्यंत तो स्वर लागला नाही मनासारखा तोपर्यंत रक्त जागत वाळलं आणि जेव्हा कसं स्वर त्यांच्या घरामधून निघाला तेव्हा त्यांचा रियाज थांबवला हे उदाहरण यासाठी तुम्हाला सांगतोय की आपण सुद्धा आपले जे नैसर्गिक गुन्हे
त्याच्यावर निश्चितपणानं प्रयत्न केला पाहिजे. क्रिकेटचा खेळाडू असेल, कबड्डी खेळणार असेल, खो खो खेळणार असेल, निश्चितपणानं त्यासाठी जीव बघून प्रयत्न करण्याची निश्चितपणानं गरज आहे. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा कधी आपल्याकडे अपयश येतं तेव्हा खरं तर नामनिर्णय होतात किंवा दुसऱ्याला दोष न देता आपण प्रयत्न आपले चालू ठेवले पाहिजे. कधी पण आपण आपल्या यशासाठी आपल्या अपयशासाठी आपण स्वतः जबाबदार असतो. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना सवय असते की आम्हाला कुठे पुस्तकं होती, कुठे चांगले कपडे होते, कुठे कॉलेजला शाळेला जायला सायकल होती, अशा प्रकारच्या सबबी आपण सांगत असतो. डॉक्टर आंबेडकरांसारखा विद्यार्थी की ज्यांनी सार्वजनिक लाईफमध्ये अभ्यास केला, बॅरिस्टर झाले, बॅचलर गेले आणि राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी पुढील काळामध्ये लौकिक मिळावा. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.